बीड मधल्या एका गोरक्षकाला केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं, मात्र त्याच पद्मश्रीची सध्या फरफट सुरू झाली आहे आणि त्याचं कारण ठरलंय पाणी आणि चारा। त्यांची व्यथा दाखवणारा हा रिपोर्ट पाहूयात। सय्यद शब्बीर उर्फ शब्बू सय्यद बुढन, समाज सेवा। सोळा मार्च 2019 दिल्लीत शब्बीर मामूंना पद्मश्री मिळाला होता आणि इकडे त्यांच्या दहीवंडीमध्ये जोरदार जल्लोष सुरू होता, कारण शब्बीर मामूंच्या समाजकार्याचा खराखुरा गौरव होत होता। शब्बीर मामूंच्या गोशाळेतही कमालीचा उत्साह होता। शब्बीर मामू बीडच्या शिरूर तालुक्यातील दहीवंडी गावचे रहिवासी, तिथंच त्यांची गोशाळा आहे। तीन पिढ्यांपासून मामूंचं कुटुंब गोरक्षणाचं काम करतंय। त्यांच्या समाज कार्यामुळे त्यांना पद्मश्री दिला गेलाय, पण तेच गोरक्षणाचं काम करायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय आणि त्याला कारण आहे दरवर्षीचाच पाणी प्रश्न। या पाण्याचे बोर खलास आहे, पाणी नाही ना। इधर से उधर से लाके ये चार दो गलगे गुलगे जो रहते तो उनको आपला इधर से उधर से लाके उसको हा कुंडी भरते पिलाते, तो अभी बहुत परेशानी है पानी की। और खाने के लिए क्या क्या उनको? अब खाने को ऐसा मोल लेते डालते कुछ जंगल के चारा चराते। वर्षातून 4-5 महिने इथंच प्रवास करावा लागतो पाण्यासाठी। आता शिरूर शहरामध्ये आता गटराच्या मदतीनं नदीमध्ये पाणी येतं, ते दूषित पाणी झालेलं आहे। आता पहिलं चांगलं स्वच्छ पाणी असायचं, लोकसंख्या कमी होती, पाऊस कळ जास्त होते, आता पाऊसही कमी प्रमाणात पडतो, त्याच्यामुळे ते दूषित पाणी होतं, त्याच्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये आम्हाला पाण्यासाठी आणावं लागतात। नीट ऐकलत ना, शब्बीर मामू रोज बीड जिल्ह्याच्या वेशीवरचा डोंगर पार करून अहमदनगरच्या वेशीवर पोहोचतात। तिथल्या कासारवाडी गावातील तलावावर गायींना पाणी पाजतात। दरवर्षीची ही परवड टाळण्यासाठी पद्मश्री शब्बीर मामूंनी स्वखर्चातून विहीरही खोदली, पण पैसे कमी पडले आणि तिचंही काम अर्धवट राहिलं। एवढा मोठा पुरस्कार मिळाला असला जो की भारत सरकारने दिला आहे पद्मश्री, पण त्याचा त्यांच्या गायीसाठी किंवा त्यांच्या याच्यासाठी काही उपयोग झाला नाही। सध्या शब्बीर मामूंकडे गायींसह वासरांची संख्या जवळपास 100 आहे। गाय की व्यवस्था अगदी पाणी की उसकी हौद बावडी ये मिले तो इस पर हम क्या करेंगे, थोडा हरा परा कुछ करते जाएंगे, कुछ मांगने की किसको गरज नहीं रहनी, क्यों गाय का जीवन जगते चलेगा। धक्का की अभी क्या हमारी हालत खराब हुई, अब घर को चारा नहीं, पानी नहीं, निवारा नहीं, फिर अभी आग ला तो बोले तो इज्जत जाएंगी। मार्च महिन्यातच जर या गायींची तहान भागवण्यासाठी 5-6 किलोमीटर प्रवास करावा लागणार असेल तर मग एप्रिल मे महिन्यात काय हाल होतील। शिवाय नगर जिल्ह्यातील तलावही आटलाय, तर 100 जनावरांची तहान कशी भागवायची असा प्रश्न सध्या शब्बीर मामूंसमोर आहे। छातीवरचं हे मेडल मुक्या जनावरांची तहान भागवू शकत नाहीये, याची खंत सध्या शब्बीर मामूंच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसते। नरुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, जब सूखे पेड़ तो परिंदों ने अपना ठिकाणा बदला। हे शब्बीर मामूरच्या या गायीसाठी तंतोतंत लागू पडत आहे। त्याचं कारण आहे की उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि या उन्हाळ्याचा झळा या जनावरांना बसत आहेत, या गायींना बसत आहेत, ज्या गायींना पाण्यासाठी तब्बल 5 किलोमीटरचा रोज प्रवास करावा लागतो। या डोंगराच्या पलीकडे बीड जिल्हा आहे आणि मी सध्या उभा आहे ते नगर जिल्ह्यामध्ये उभा आहे। शब्बीर मामूंना आपल्या गायींना पाणी पाजण्यासाठी रोज नगर जिल्ह्यात यावं लागतं। पद्मश्री देऊन भारत सरकारने ज्या शब्बीर मामूचा सन्मान केला त्या शब्बीर मामूसमोर आता प्रश्न पडला आहे की हे गोरक्षण करायचं कसं। कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।